शेतकरी मित्रांनो, यावर्षी खरीप हंगामासाठी मी सोयाबीन खरीप हंगामासाठी करणार आहे. त्यासाठी आपण फुले संघ 726 या वाणाची निवड केली. हे पेरणी करताना त्याला बीज प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये रासायनिक बीज प्रक्रिया वापरल्यानंतर याच पिकाच्या मुळावरती नंतरच्या गाठी वाढून पीक हे जोमदार येणार आहे. तर रायझोबियम वापरताना आपण या अशा पद्धतीने हातामध्ये थोडासा रायझोबियमचा हे घेऊन थोडासा शिडकाव करून ओलसर बियाणं आपण करणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण PSP म्हणजे फॉस्फरसचे आम्ही गठन करून फॉस्फेट आपल्या पिकाला उपलब्ध करून देणार हे जीवाणू आहेत. तर हे जीवाणूसुद्धा आपण अशा पद्धतीने या बियाण्यावरती अशा पद्धतीने पसरणार आहोत. आणि हे पसरल्यानंतर आपण हलक्या हाताने म्हणजे म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये आपण अशा पद्धतीने पोत्यावरती आपण अशा पद्धतीने त्याला मिसळणार आहोत, जेणेकरून बियाचे या ठिकाणी तरफळ जाणार नाहीत आणि उगवण क्षमता याची चांगल्या पद्धतीने राहील. अशा पद्धतीने रासायनिक बीज प्रक्रिया आणि जैविक चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी उत्पादन मिळणार आहे. म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने अशा पद्धतीने प्रक्रिया करूनच या सोयाबीनची लागवड करावी अशी मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो. धन्यवाद.